आरोग्याकडे सहज पाहिला लावणारं, हृदय विकाराबद्दल सर्वसामान्यांना सज्ञान करणारं डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या अनुभव समृद्ध लेखणीतून उतरलेलं, सर्वांनी वाचावं असं जागतिक हृदय दिनानिमित्त शब्द मल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेले जाणदार हृदय हे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कालिदास कला मंदिर शालिमार नाशिक या ठिकाणी गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आपल्या आरोग्याचा हितचिंतक आयुष्यभर श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी स्वतः आपल्या अनुभवातून लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर रेखा पाठक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच प्रसिद्ध संपादक प्रकाशक स्वानंद बेदरकर यांच्यासह डॉक्टर धर्माधिकारी यांच्या पत्नी सौ पल्लवी धर्माधिकारी आणि शुभचिंतक मित्रपरिवार तसेच वाचक मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. जाणता हृदय हे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचं पुस्तक आज शब्दमल्हार या प्रकाशनाच्या वतीनं प्रसिद्ध झालंय. डॉक्टर हे फक्त रुग्णसेवा करतात इथपर्यंत आपण म्हणतो किंवा ऐकतो, पण या पुस्तकाच्या निमित्तानं डॉक्टर अनिरुद्ध यांच्यामध्ये एक उत्तम असा लेखक दडलेला आहे आणि तो नेमका कसा आहे तर हे या पुस्तकामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांमधून वेगवेगळ्या उल्लेखांमधून आपल्या लक्षात येईल. रुग्णाला अतिशय सोप्या साध्या सरळ आणि समजेल अशा भाषेमध्ये डॉक्टरांनी काही लिहिलं आहे. यातल्या महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे एक हृदयविकाराबद्दल तर आहेच, पण त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये शास्त्र आणण्याचं काम हे या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टरांनी केलं आहे. हे मी एक प्रकाशक किंवा संपादक या नात्याने आपल्याला नक्की सांगेल, तेव्हा आपण हे पुस्तक जरूर वाचा. डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी साहेबांनी अतिशय उपयोगी असं पुस्तक आज आपल्या समोर सादर केलेलं आहे. मला असा विश्वास आहे की अनेक लोकांना यापासून फायदा होईल आणि पुस्तकाचं जे मुख्य आकर्षण आहे ते मी असं म्हणेल की फार ओघवत्या भाषेमध्ये आहे, सर्वसामान्याला समजेल असं आहे आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या पद्धतीनं त्यांनी आपण हृदयरोग कशाप्रकारे टाळू शकतो आणि दुर्दैवाने जर हृदयरोगाला सामोरं जाण्याची वेळ आली तर आपण तो कशाप्रकारे सामोरं गेला पाहिजे यासाठी अतिशय चांगलं असं विवेचन केलेलं आहे. मोठा शास्त्रोक्त विषय आहे पण साध्या सरळ सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे त्यांनी मांडलेला आहे आणि या पुस्तकाचा सर्वांनी लाभ घ्यावा. गेले 2 वर्ष ते या पुस्तकावर काम करत आहेत. त्यांची पुस्तक लिहायची मेन हेतू असा होता की रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जे प्रश्न पडतात त्याचं निरसन व्हावं. कधीकधी समोर डॉक्टर समोर असताना त्यांना सगळे प्रश्न विचारता येत नाहीत, त्यांचे राहून जातात. मग बाहेर गेल्यावर त्यांना वाटतं अरे माझ्या मनात ही शंका आहे, मी हे खायला पाहिजे का, मी एवढा व्यायाम करायला पाहिजे का. तर अशा प्रत्येक म्हणजे या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्येक म्हणजे हार्ट फेल्युअर असू दे किंवा एंजिओप्लास्टी असू दे ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि साधारणपणे त्याच्यावर काय लोकांच्या मनात शंका येऊ शकतील त्याची उत्तरे दिली आहे. तर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा, तुमच्या मनातल्या शंका निरसन नक्की होईल. प्रसंग कलाई विभाग नाशिक लोकशाही न्यूज.